भारत हा कृषी प्रधान देश आहे. हे वाक्य तन मन धनाने अंगीकारून सकारात्मक पद्धतीने शेती करणारे शेतकरी समाजासाठी नक्कीच आदर्शवत असेच आहेत. शेती परवडत नाही म्हणून इतर गोष्टींकडे वळणारे बरेच जण आपल्याला पाहायला मिळतात. परंतु योग्य नियोजनानुसार शेती केल्यास त्यातून भरघोस असं उत्पादन नक्कीच निघू शकतं हे शिरूर तालुक्यातल्या मांडवगण फराटा येथील प्रगतशील शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील फराटे यांनी दाखवून दिलंय. साधारणतः 1 एकर क्षेत्रामध्ये 50 ते 60 टन ऊसाचं उत्पादन निघतं. जमीन चांगली असेल, ऊसाचं बेणं उत्तम दर्जाचं असेल तर 80 टन एवढं उत्पादन निघाल्याचं पाहण्यात आलंय. परंतु सुभाष बाळासाहेब पाटील फराटे यांनी त्यांच्या 1 एकर क्षेत्रामध्ये ऊसाचं तब्बल 110 टन एवढं विक्रमी उत्पादन घेतलंय. होय, 110 टन ऐकून आश्चर्य वाटलं ना. त्यांच्या क्षेत्रातील ऊसाचे 3 ते 4 तुकडे होत आहेत, त्याचबरोबर हा ऊस 40 ते 45 कांड्यांपर्यंत वाढलाय. एवढं विक्रमी उत्पादन त्यांनी कशा प्रकारे घेतलं याविषयी जाणून घेऊयात खुद्द सुभाष पाटील फराटे यांच्याकडून. नमस्कार, मी सुभाष बाळासाहेब फराटे, मांडवन फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी ऊसाची लागवड मांडवन फराटा येथे माझ्या शेतात घेतली आहे. 110 टन उत्पादन निघालं. सुरुवातीची तयारी मी उभ्या आडवी नांगरट तयार केली आणि नंतर 5 फुटी पट्टा काढला आणि त्याच्यात मी सरीला शेणखत 5 ट्रेलर घातलं आणि मळी 1 ट्रेलर आणि ठिबक सिंचन अंथरून घेतलं. सुरुवातीला ऊसाचं उत्पादन चांगलं येण्यासाठी मी चांगल्या 80 युरो 32 चांगले बेणेचे एक बेणे प्लॉट तयार केला आणि ते 2 डोळ्याचं बेणं सरीत अंथरलं. बेसल डोस म्हणून 10-26 चार बॅग सुपर फॉस्फेट असं बेसल डोस म्हणून मी टाकलं. बेणं पाण्याच्या साह्याने बेणं दाबून घेत आणि नंतर मी वॉटर सोल्युबल खत त्याला वारंवार सोडत राहिलो. 0-52-34 19-19 हे वॉटर सोल्युबल सोडलं आणि नंतर खुरापणीची मशागत करत राहिलो. ठिबक सिंचनामुळं मला खत वगैरे वॉटर सोल्युबल सोडता आली, त्याच्यामुळं चांगली ऊसाला ग्रोथ राहिली. त्याच्यामुळं मला 110 टन उत्पादन मी काढू शकलो. आताच्या इतर शेतकऱ्यांनी सुद्धा ह्याप्रमाणे लागवडी करून 110 टनापर्यंत उत्पादन काढलं पाहिजे. याच्यात माझं पूर्वी सुरुवातीला फ्लॉवर म्हणून आंतरपीक होतं, त्याच्यापासून सुद्धा मला 70-80 हजार रुपये एकरी उत्पादन मिळालेलं आहे. ते फ्लॉवरला जे मी फवारण्या केल्या बुरशीनाशकाच्या अळेच्या मायक्रोन्युट्रनच्या त्यासुद्धा ऊसाला फ्लॉवरला बरोबर ऊसाला बसल्यामुळं ऊसाची ग्रोथ चांगली राहिली. ऊसाचा सगळा खर्च मला फ्लॉवर पिकातून मिळाला. मग ऊसाचं आख पीक मला नफ्यात राहिलं. त्याच्यामुळं इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आंतरपीक ऊसात घेतली पाहिजे. 110 टन एवढं विक्रमी उत्पादन घेताना गावातील उद्योजक राहुल फराटे यांचं सुभाष पाटील फराटे यांना विशेष सहकार्य मिळालं. सुभाष पाटील यांच्या या यशाविषयी राहुल फराटे यांना काय वाटतं जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच. नमस्ते, मी राहुल फराटे. सुभाष पाटील फराटे यांचं आणि माझं खूप दिवसापासून संबंध आहेत आणि त्यांची शेती खूप पाहण्यासारखी असते. इथून मागच्या वेळेससुद्धा त्यांनी ऊसामध्ये आंतरपीक म्हणून फ्लॉवरचं विक्रमी म्हणजे 10 एकरामध्ये 110 टन असं 10 एकरामध्ये 110 ते 120 टन असं फ्लॉवरचं उत्पादन घेतलं. त्यामधून सुद्धा त्यांना चांगले पैसे मिळाले आणि इतर शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांचा आदर्श घेऊन अशी शेती केली पाहिजे. कारण की काय झाले, आताच्या काळात प्रत्येक शेतकरी म्हणतो की मला परवडत नाही, पण असं नियोजन आणि व्यवस्थित जर नियोजन करून शेती केली तर शेतीमध्ये सुद्धा खूप पैसे मिळू शकतात हे असं आमच्या गावातील उदाहरण आहे सुभाष पाटलांचं. 110 टन एवढं विक्रमी उत्पादन घेतल्यामुळं संपूर्ण शिरूर तालुक्यातून सुभाष पाटील फराटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. शेती करताना ती नियोजनबद्ध आणि चांगल्या पद्धतीनं केल्यास शेती नक्कीच फायदेशीर आहे हे सुभाष पाटील फराटे यांनी दाखवून दिलंय. सुभाष पाटील यांचं हे उदाहरण इतर सर्वच शेतकऱ्यांसाठी आदर्शवत असं असून शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी तर हे एक चांगलं सकारात्मक उदाहरण आहे.